आज़ादी का अमृत महोत्सव पावर 2047 मनाने के लिए उज्जवल भारत उज्जवल भविष्य के तहत केंद्र सरकार के ऊर्जा मंत्रालय एवं नवीनीकरणीय मंत्रालय की ओर से 25 जुलाई से इकतीस जुलाई तक देश के सभी जिलों में विशेष अभियान चलाया जा रहा है इस अभियान में केंद्र और राज्य सरकार के ऊर्जा विभाग के अद्वितीय प्रदर्शन की जानकारी विभिन्न चैनलों के माध्यम से दी जाएगी इसके लिए नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्रों में महावितरण की ओर से कार्यक्रम आयोजित किया है ऐसी जानकारी कलेक्टर आर विमला ने आयोजित प्रेस वार्ता में दी है पत्रकार परिषद में मुख्य अभियंता दिलीप दौड़ के सेंटर फॉर रिसर्च इंस्टीट्यूट के सह संचालक राजेश रंजन इस योजना के नोडल अधिकारी शिवराज पडोली मौजूद थे पिछले आठ सालों में पारंपरिक और गैर पारंपरिक ऊर्जा क्षेत्रों सहित ऊर्जा क्षेत्र में केंद्र और राज्य सरकारों के उत्कृष्ट प्रदर्शन के बारे में जानकारी प्रदान करना विभिन्न योजनाओं के लाभार्थियों को स्वीकार करना और उनके साथ संवाद करना साथ ही यह अभियान दो तक ऊर्जा क्षेत्र की चुनौतियों और योजनाओं के लिए आयोजित किया गया है इस अभियान में नागपुर शहर मंडल कार्यालय के अंतर्गत दीक्षा भूमि और नागपुर जिले में नागपुर ग्रामीण मंडल अंतर्गत वडोदा में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाएंगे इस कार्यक्रम में जन प्रतिनिधियों की उपस्थिति में केंद्र एवं राज्य सरकारों के ऊर्जा विभाग की विभिन्न योजनाओं की जानकारी देने वाले चित्र नाटक और पोस्टर के माध्यम से जानकारी एवं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए के भावना आहे तर जेव्हा आपण आपल्या तिरंगाबद्दल विचार करतो तीन रंगांचं जेव्हा आपण विचार करतो तर केशरी रंग आपल्यामध्ये जे एक स्ट्रेंथची भावना आहे ताकद जी आपल्याला देतं आणि सूर्य जेव्हा उगवतो किंवा मावळतो सुद्धा तर ते केशरी रंगाने आपल्या आयुष्यामध्ये उत्तेजना असते तर त्या विचार करून शुभ्र तर आपल्याला जी प्युरिटी आहे चांगल्या प्रकारचं थॉट्स मनामध्ये यायला पाहिजे आणि ग्रीन प्रॉस्पेरिटीचं आहे तर त्या तिरंगाबद्दल प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला की आपलं आहे आणि ते विचार करूनच पंच्याहत्तरावा जो आपला ह्या वर्षाचा अमृत हो महोत्सव आहे त्यामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य हे असं ठरवलं की आपण हे प्रत्येक घरामध्ये हर घर तिरंगा उपक्रम आहे तर त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी सी ओ जिल्हा परिषद आम्ही सोबत अनेक मिटिंग घेतले आमच्या सगळ्या ज्या टीम मेंबर्स आहेत त्याच्यासोबत चर्चा केली आणि मग कार्यक्रम पूर्ण आखलेला यासाठी जे तिरंगा आपल्याला लागणार आहे त्याचे आम्ही ऑर्डर्स पण प्लेस केले आणि महत्त्वाचं जिल्हा परिषदच्या ज्या अखत्यारीमध्ये ज्या स्वयंसहायता गट आहेत तर ते त्यांना कसं इन्व्हॉल्व करचं त्यांनी खूप चांगला एक उपक्रम केला ते आपल्याशी शेअर करतील दुसरं गोष्ट आम्ही खूप काळजी घेतलेलं की ते झेंडा आपण कशा प्रकारे त्याचं जे आहे रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे तो फ्लॅग कोड आहे तर त्यासाठी सुद्धा खूप चांगलं अभिनव एक आपलं पोस्टर ओ जिल्हा परिषदने चांगलं बनवलेलं आहे तर म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी हे दोन्ही गोष्टी आपल्यासोबत जर शेअर केलं तर लोकांपर्यंत पोचेल कारण दोन महत्त्वाचे मेसेज आम्हाला द्यायचं जेव्हा आपण झेंडा लावतो तर ते त्याचा जो रिस्पेक्ट आहे त्याचा फ्लॅग कोड आहे घरामध्ये व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायला लागतात आणि महिलांचं तर सक्षमीकरणाचं नेहमी माझा सपोर्ट राहिलेलाच आहे सो आय एम व्हेरी हॅपी की सीओ जिल्हा परिषदने हे खूप चांगलं प्लॅन केलेलं आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी ते शेअर करा इस अभियान में महावितरण की ओर से सौभाग्य योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सोलर रूफ टॉप योजना मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना एकात्मिक ऊर्जा विकास योजना पूर्व विदर्भ योजना एच आदि योजनाओं की जानकारी और योजनाओं के लाभार्थियों को सम्मानित किया जाएगा ऐसी जानकारी जिला कलेक्टर द्वारा पत्र परिषद के दौरान दी गई है कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख बी न्यूज नागपुर